यूथ सुपरवन सत्याचा बुलंद आवाज. अशाच ताज्या महत्वपूर्ण घडामोडी बघण्यासाठी सबस्क्राइब करा यूथ सुपरवन. भारत मुक्ती मोर्चा आणि ईव्हीएम विरोधातील समविचारी पक्ष आणि संघटनांच्या वतीने ईव्हीएम मशीन विरोधात मोटार सायकल रॅलीने मंगळवारी दिनांक 16 जानेवारी रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आलाय. देशातील सर्व सार्वत्रिक निवडणुका ईव्हीएम मशीनऐवजी बॅलेट पेपरवर घेण्याच्या मागणीसाठी निघालेल्या मोर्चात ईव्हीएम हटवा लोकशाही वाचवाच्या जोरदार घोषणा देण्यात आल्या. जुने बसस्थानक येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास अभिवादन करून ईव्हीएम मशीन विरोधात मोटारसायकल रॅलीचा प्रारंभ झाला. यावेळी आंदोलकांनी ईव्हीएम विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. या आंदोलनात भारत मुक्ती मोर्चा जिल्हाध्यक्ष सुभाष लाड, उत्तर जिल्हाध्यक्ष संजय संसारे, वंचित बहुजन आघाडीचे राहुरी तालुका उपाध्यक्ष गणेश पवार, शिवाजी भोसले, प्रकाश लोंढे, मूलनिवासी ट्रेड युनियन जिल्हाध्यक्ष रावसाहेब काळे पाटील, दत्ता वामन, इंडियन मेडिकल प्रोफेशनल असोसिएशनचे जिल्हाध्यक्ष डॉ भास्कर रणनवरे, धडक जनरल कामगार संघटनेचे जिल्हाध्यक्ष श्रीधर शेलार, छावा संघटनेचे जिल्हाध्यक्ष उत्तमराव पवार, आम आदमी पार्टीचे रवी सातपुते, राजेंद्र कर्डिले, तथागत बुद्धिस्ट सोसायटीचे संजय कांबळे, सैनिक समाज पार्टीचे अॅडव्होकेट तुकाराम डोफळ आदींसह विविध संघटनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते आदी सहभागी झाले होते. वाडिया पार्क येथील महात्मा गांधी, माळीवाडा येथील महात्मा फुले आणि मार्केट यार्ड चौकातील डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास अभिवादन करून शहरातील प्रमुख चौकातून या मोटारसायकल रॅलीचे मार्गक्रमण झाले. शेवटी मोटारसायकल रॅलीचा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वारात ईव्हीएम विरोधात निदर्शने करून सार्वत्रिक निवडणुका ईव्हीएम मशीनऐवजी बॅलेट पेपरवर घेण्याच्या मागणीचे निवेदन देण्यात आले. भारत मुक्ती मोर्चाच्या वतीने ईव्हीएम विरोधात संपूर्ण देशात 567 जिल्ह्यात राष्ट्रीय अध्यक्ष वामन मेश्राम यांच्या मार्गदर्शनाखाली 4 टप्प्यात आंदोलन होत आहे. या आंदोलनाच्या 3रा टप्प्यात मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला होता. 31 जानेवारीला दिल्ली येथील केंद्रीय निवडणूक आयोगाच्या कार्यालयावर भव्य मोर्चाचे नियोजन करण्यात आले असल्याचं यावेळी सांगण्यात आलंय. भारत मुक्ती मोर्चाच्या माध्यमातून 3रा टप्प्यातील ईव्हीएम हटाव हे आंदोलन या ठिकाणी आज झालेलं आहे. या आंदोलनाच्या माध्यमातून आम्ही निवडणूक आयोगाला इशारा दिलेला आहे की येणाऱ्या 31 जानेवारीपर्यंत आम्ही 31 जानेवारीला दिल्लीच्या निवडणूक आयोगाच्या कार्यालयावर लाखोच्या संख्येने मोर्चे घेऊन जाणार आहोत आणि निवडणूक आयोगाला स्पष्टपणे आम्ही निर्वाळा दिलेला आहे की या देशामधून ईव्हीएम मशीन हद्दपार करून जुन्या पद्धतीचा बॅलेट पेपर या ठिकाणी लागू करा अशी आमची प्रमुख मागणी या ठिकाणी आहे. आणि भविष्यामध्ये जर इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशीन या ठिकाणी निवडणूक आयोगाने जर रद्द करून जुन्या पद्धतीचं बॅलेट पेपर आणलं नाही तर याच्याही पेक्षा तीव्र स्वरूपाचं आंदोलन या ठिकाणी संपूर्ण देशभरामध्ये आम्ही निर्माण केल्याशिवाय राहणार नाही. या ठिकाणी आम्ही हा इशारा या ठिकाणी निवडणूक आयोगालाही देत आहोत. धन्यवाद. न्यूज सुपरवनसाठी गणेश पवार, अहमदनगर.